नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर जाकले या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये बारा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी झालेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा येता आठवी या प्रश्नपत्रिकेतील गणित विभागातील प्रश्न आपण पाहणार आहोत आपली उत्तरे आपण जरूर तपासून पाहावीत प्रश्न सव्वीसावा आहे दोन शून्य 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 वजा पाच हे सहगुणकरूप असलेले बहुपदी कोणती या ठिकाणी हे रूपातील बहुपदी आहे एक दोन तीन चार पाच सहा या ठिकाणी पदे आहेत सहा पदे असतील रूपातील संख्या सहा असतील तर घात रूपामध्ये कोटी एकने कमी असते म्हणजे या ठिकाणी दोन एक सचा पाचवा वजा पाच दोन एकचा पाचवा वजा पाच ओके okay, मध्ये चार शून्य आहेत त्यामुळे अचूक पर्याय तीन दुसरा एका शेतात वीस मीटर गुणिले दहा मीटर गुणिले पाच मीटर खोल खड्डा खणल्यानंतर त्यातून निघालेली माती पंचवीस मीटर लांब वीस मीटर रोन मैदानावर एकसारखी पसरवली तर किती जाडीचा मातीचा थर तयार होईल दोन अचूक पर्याय या ठिकाणी खड्ड्याचं जे घनपळ आहे त्या घट खड्ड्यातून गालेल्या मातीचं घनपळ किंवा ढिगाऱ्याचं घनपळ दोन्ही समानच असणार आहेत त्यामुळे वीस मीटर गुणले दहा मीटर गुणले पाच मीटर बरोबर पंचवीस मीटर गुणिले वीस मीटर गुणिले त्याची जाडी त्यामुळे जाडी किंवा उंची ढिगाऱ्याची काढत असताना वीस मीटर गुणले दहा मीटर गुणले पाच मीटर या खड्ड्याच्या घनपळाला वीस मीटर लांब आणि वीस मीटर रुंद या लांबी आणि रुंदी ज्या मातीचा थर आहे त्याची लांबी रुंदी यानं गुणण्या यानं भागल्यानंतर आपल्याला मातीच्या थराची जाडी मिळणार आहे पहा वीस गुणले दहा गुणले पाच त्याला भागिले पंचवीस गुणले वीस वीसला वीस गेले पाचनं पंचवीसला पाचा पाचा पंचवीस पाचनं दहाला पाच गुण दहा दोन मीटर एक मीटर म्हणजे दहा डेशे मीटर दोन मीटर म्हणजे वीस डेशे मीटर दोन अचूक पर्याय या ठिकाणी दोन मीटर आणि वीस डेसे मीटर ओके एका चेंडूचा व्यास वीस सेमी आहे तर त्यात असलेल्या हवेचे घनपळ किती गोलाचे घनपळ या ठिकाणी सूत्र आहे चार छेद तीन पाय आर घन या ठिकाणी व्यास वीस सेमी आहे त्याची त्रिज्या दहा म्हणजे दहाचा घन आणि पायची किंमत तीन पॉईंट चौदा घ्यायला सांगितलेली आहे या ठिकाणी या ठिकाणी चार छे तीन गुणले तीन पॉईंट चौदा गुणिले दहा गुणले दहा गुणले दहा दहा द्याय शंभर द्याय हजार गुणले चार चार हजार गुणले तीन पॉईंट चौदा चार न चार हजार ने तीन पॉईंट चौदा ला गुणल्यानंतर या ठिकाणी पहा या ठिकाणी चार चौक सोळाला सहा ह्याला एक चार एक चारण एक पाच चार चुकून बारा आणि या तीन शून्य बारा लाख छप्पन हजार या ठिकाणी दशांशी तिसऱ्या ठिकाणी दिल्यानंतर बारा हजार पाचशे साठ या ठिकाणी यादा भगिले तीन आहे तीनं बाराला तीन, बारा तीन चौक बारा तीन, ला तीन, एके, तीन न, न पाचला तीन एक्के तीन उरले दोन सव्वीस झाले तीन अठे चोवीस सव्वीसमधून चोवीस गेले उरले दोन पुढे वीस आहे तीन संघ अठरा संख्या संपलेली आहे पुन्हा पॉईंट या ठिकाणी वीस म्हणून अठरा गेले उरले दोन पुन्हा दोन दोनवर शून्य वीस तीन संघ अठरा पुन्हा आणि वीस तीन संघ अठरा दोन दशांशापासून उत्तर काढताना चार हजार एकशे शहाऐंशी सहा या ठिकाणी पुन्हा निस दोन दशांतपर्यंत उत्तर हवं असेल तर तिसरा अंक पाच किंवा पाचपेक्षा मोठा असेल तर पाठिमागने एक पाठिमाग चांग हे किंवा वाढवायच्या सहाचा सात चार हजार एकशे शहाऐंशी पॉईंट सदुसष्ट चार हजार एकशे शहाऐंशी पॉईंट सदुसष्ट अचूक पर्याय चार ओके एका हो वॉशिंग मशीनची किंमत पाच छेद वाय अधिक एक्स छेद सहा रुपये आहे तर अशा एक्स छेद सहा वजा पाच छेद वाय वॉशिंग मशीनची किंमत किती रुपये होईल म्हणजे या दोघांचा गुणाकार एका मशीनला एवढे रुपये तर एवढ्या मशीनला किती त्यामुळे या ठिकाणी वाय छेद पाच छेद वाय अधिक एक्स छेद सहा गुणिले एक्स छेद सहा वजा पाच छेद वाय ओके या ठिकाणी पद तीच आहेत क्रम बदला एक सेद सहा अधिक पाच छेद वाय दुसरं क्रम तो तसाच ठेवला जावा ऋणसंख्या आहे एक स छेद सहा वजा पाच छेद वाय पहा ह्या दोन कंसांचा कंसांनी निरीक्षण करा ए वर्ग वजा बी वर्गचा विस्तार सूत्र आहे पहिल्या कंसात ए अधिक बी दुसऱ्या कंसात ए वजा बी त्याच स्वरूपात आहे म्हणजेच पहिल्या पदाचं वर्ग एक सवर्ग सातचा वर्ग छत्तीस वजा पाच वर्ग पंचवीस छेद वायचा वर्ग वाय वर्ग एक वर्ग छेद छत्तीस आणि वजा पंचवीस छेद वाय वर्ग या ठिकाणी पहा हा पहिला अचूक पर्याय आहे एकस वर्ग छेद छत्तीस वजा पंचवीस छेद वाय वर्ग ओके पुढचा प्रश्न एका वाहनाने पहिल्या चार तासात अनुक्रमे अडतीस किमी सत्तावीस किमी चाळीस किमी व पस्तीस किमी अंतर कापले पाचव्या तासात किती अंतर कापले तर वाहनाचा सरासरी वेग पस्तीस किमी होईल या सर्वांची बेरीज त्यामध्ये अधिक एक सरकार हे चार पदे आहेत अडतीस सत्तावीस चाळीस आणि पस्तीस यांची बेरीज या ठिकाणी एकशे चाळीस येते पा पाच न सात बारा नवीसला शून्य हा ह्याच्याले दोन तीन दोन पाच चार नऊ दोन अकरा तीन चौदा या ठिकाणी एक स अधिक एकशे चाळीस ओके एक स अधिक एकशे चाळीस एकूण पाच संख्या झाल्या त्यांची सरासरी पस्तीस दिलेली आहे म्हणून ही मांडणी एक दोन तीन चार पाच छेद पाच या चौघांची बेरीज चाळीस अधिक एक स तसाच छेद पाच आहे ते पस्तीसला गुंडे पस्तीस पाच आहे एकशे पंच्याहत्तर एक एक एकशे चाळीस बरोबर एकशे पंच्याहत्तर एक एकशे बरोबर एकशे पंच्याहत्तर एकशे एक चाळीस पदेट घ्यानंतर वजा एक चाळीस एकशे पंच्याहत्तर म्हणून एकशे चाळीस गेले पस्तीस हो, एक बरोबर पस्तीस ओके हो, त्यामुळं या ठिकाणी पाचव्या तासास पस्तीस किलोमीटर अंतर कापले तर, का तर या ठिकाणी सरासरी वेळ पस्तीस किमी होईल ओके हो, या ठिकाणी तुषार श्री तुषार यांचे खर्च व प्रमाणे शतमान स्तंभालेखा दर्शविले आहे त्यांचे निरीक्षण करून प्रश्न सोडवा या ठिकाणी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे अशी एकूण पाच महिन्यातील खर्च आणि बचत दर्शवलेला आहे ही मोठी जागा आहे पांढरी ती बचतीची आहे रेखांकित केलेली खर्चाची आहे प्रश्न पाहूया तुषार यांची फेब्रुवारी महिन्याची आवक चाळीस हजार पाचशे आहे तर त्या महिन्यात बचत किती होईल या ठिकाणी फेब्रुवारी महिन्याचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी शंभरला सत्तर खर्च आहे फेब्रुवारी महिना पहा सत्तर म्हणजे शतमान स्थांबालिका आहे शंभरला सत्तर टक्के खर्च आहे आणि तीस टक्के बचत म्हणून या ठिकाणी शंभरला सत्तर रुपये खर्च आहे तर चाळीस हजार पाचशेला किती अत्यंत सोपं आहे या ठिकाणी शंभरला सत्तर म्हणजे गुणले चाळीस हजार पाचशे ह्या दोन शून्य गेल्या सत्तरनं चारशे पाचला गुणण्या या ठिकाणी पहा साता पाच पस हे शून्य अगोदर दिलेलं आहे साता पाच पस्तीसला पाच हाचे आले तीन सात शून्य शून्य आणि तीन सातशे का अठ्ठावीस हजार तीनशे पन्नास खर्च बचत या ठिकाणी चाळीस हजार पाचशे या ठिकाणी आवक आहे त्यामधून आपण अठ्ठावीस हजार तीनशे पन्नास खर्च वजा केला तर बारा हजार एकशे पन्नास रुपये या ठिकाणी शून्यामधून शून्य गेले शून्य दुसऱ्यां दहामधून पाच गेले पाच या ठिकाणी पाचमधून तीन एक चार गेला उरला एक चाळीसमधून अठ्ठावीस गेले बारा बारा हजार एकशे पन्नास रुपये ही बचत आहे हा अचूक पर्याय पहिला बारा हजार एकशे पन्नास ओके त्यानंतर मे महिन्यातील बचतीचे खर्चाशी असलेले गुणोत्तर किती मे महिन्यातील बचतीचं खर्च मे महिन्यातील बचत या ठिकाणी पंच्या हा... हात पंधरा टक्के आहे आणि खर्च या ठिकाणी पंच्याऐंशी टक्के आहे त्यामुळे सतराचं पंच्याऐंशी साशी या ठिकाणी मे महिन्यामध्ये या ठिकाणी केवळ फक्त या ठिकाणी पंच्याऐंशी टक्के खर्च आहे आणि पंधरा टक्के बचत आहे पंधरा टक्के बचत आणि पंच्याऐंशी यांचं गुणोत्तर घ्यायचे आहे बचतीचं खर्चाशी पाच एक्क पंधरा आणि पाच टक्के पाच उरले तीन पाच सत्ते पस्तीस तिना सतरा हा तिना सतरा अचूक पर्याय ओके okay. या ठिकाणी लक्ष्मणरावांनी दहा हजार पाचशे रुपये शेअर विकत घेतले त्यावर शून्य पॉईंट पाच टक्के दलाली दिली तर दहा तर दलालीसह शेअरची खरेदीची किंमत किती रुपये या ठिकाणी शंभर रुपयाला शून्य पॉईंट पाच तर दहा हजार पाचशे दोन शून्य गेल्या या ठिकाणी एकशे पाचनं पाचला गुणल्यानंतर या ठिकाणी बावन्न पॉईंट शून्य आलेलं आहे ओके पाचा पाचा पास्ट पंचवीसला पाच हाचे आले दोन पाच शून्य शून्य आणि दोन आणि या ठिकाणी पाच एके पाच हे पाय एकशे पाच गुणले पाच पाचा पाच पंचवीसला पाच हातच्या दोन पाच शून्य शून्य आणि दोन पाच एके पाच पाचशे पंचवीस दशांशून दुसऱ्या ठिकाणी देऊन बावन्न पॉईंट पाच या ठिकाणी दहा हजार पाचशे आणि बावन्न पॉईंट पन्नास हे पन्नास तसेच हे दोन हे पाच तसंच एकशे पाच तसंच या ठिकाणी दहा हजार पाचशे बावन्न रुपये पन्नास पैसे दहा हजार पाचशे बावन्न रुपये पन्नास पैसे अचूक पर्याय तीन ओके त्यानंतर जुळवलेल्या जो सर्व जोड्या अचूक असणारा पर्याय निवडा या ठिकाणी वाय वर्ग वजा सतरा वाय वजा साठचे अवयव या ठिकाणी वाय वजा वीस आणि वाय अधिक तीनच आहेत का तर वजा वीस अधिक तीन वजा सतरा वजा वीस गुणले अधिक तीन वजा साठ वजा वीस गुणले अधिक तीन वजा साठ धनऋणचा गुणाग ऋण असतो वजा वीस आणि अधिक तीन या आदीक ठिकाणी बेरीज मोठ्यातन लहान संख्या वजा करायची वजापैकीला मोठ्या संख्येत चिंदायचं म्हणून वायवर्ग वजा सतराव्या वजा साठचा सी हा अचूक पर्याय आहे त्यानंतर वायवर्ग वजा सतरावा अधिक साठचा अचूक पर्याय पहिला वाय वजा बारा वाय वजा पाच वजा बारा वजा पाच वजा वजांची बेरीज वजा असते वजा सतरा वाय आणि वजा बारा गुणले वजा पाच वजा वजांचा गुन्हागार अधिक बारा पंचे साठ त्यामुळे या ठिकाणी बला ए या ठिकाणी वाय वर्ग अधिक सतरा वाय वजा साठ या ठिकाणी वाय अधिक वीस आणि वाय वजा तीन अधिक वीस मधून वजा तीन गेले अधिक सतरा आणि अधिक वीस गुणल्या वजा तीन वजा साठ त्यामुळं त्यामुळं क ला पर्याय आहे ब अ ला सी ब ला ए आणि या ठिकाणी वाय वर्ग अधिक सतरा वाय अधिक साठ या ठिकाणी वाय अधिक बारा वाय अधिक पाच अधिक बारा आणि अधिक पाच अधिक सतरा आणि गुणाकार दोन्ही धन आहेत बारा पंचसाठ अधिक साठ त्यामुळं या ठिकाणी अचूक जोड्या नंबर या ठिकाणी पर्याय दोन अ ला सी ब ला एक ला बी आणि ड ला बी ओके एका दंडगोलाकार विहिरीची खोली चौदा मीटर व त्रिजा दोनशे पन्नास सेमी आहे विहिरीच्या आतील पृष्ठभागात सिमेंट वाळूचा लेप लावण्यासाठी दर चौरस मीटरला शंभर रुपये दराने एकूण किती खर्च येईल या ठिकाणी दंडगोलाचे वक्रपृष्ठफळ आतील बाजून सिमेंट वाळूचा लेप द्यायचा आहे त्यामुळे आपल्याला दोन पाय आर एच वक्रपृष्ठफळ जे आहे वृत्तचित्तीचं या ठिकाणी दंडवलाचं दोन पाय आर यच दोन या ठिकाणी पायची किंमत बावीसशे सात दोन पाय आर आर दोनशे से पन्नास सेमीची त्रिजा दोन पॉईंट पन्नास ओके शंभर सेमीचा एक मीटर म्हणून दोनशे पन्नास अडीच गुणिले आहेत चौदा एच दोन पाय आर एच सात एके सात दोन्ही चौदा बावीस दोन्ही चव्वेचाळीस या ठिकाणी पंचवीस दोन्ही पन्नास इथं अडीच आहे दोन पॉईंट पन्नास काय दोन पॉईंट पाच काय अडीचचे दुप्पट पाच पाच आणि या ठिकाणी बावीस दोन चव्वेचाळीस आलेलं आहे पाच एक वीस चव्वेचाळीस गुणले पाच पाच एक वीस वीसला शून्य ह्याच्याल दोन पंच एकवीस दोन बावीस दोनशे वीस या ठिकाणी दर चौरस मीटरला शंभर रुपये तर दोनशे वीस चौरस मीटरला दोनशे वीस गुणले शंभर बावीसवर तीन शून्य ओके या दोन शून्य आणि एक त्यामुळं बावीस हजार पर्याय हा अचूक पर्याय पहिला दुकानदाराने एक एक हजार नऊशे रुपये छापील किंमत असणाऱ्या दोन वस्तू विकताना ए व्यक्तीला एकशे एकाहत्तर रुपये व्यक्तीला एकशे बावन्न रुपये सूट दिली तर दोघांना दिलेल्या सूटमध्ये दुकानदाराने किती टक्केचा फरक ठेवला या ठिकाणी टक्केमध्ये आपल्याला दोन्ही पण या ठिकाणी किती टक्के सूट दिली हे आपल्याला काढलं पाहिजे एक हजार नऊशेला पर्यंत एकशे एकाहत्तर आहे एक हजार नऊशेला एकशे एकाहत्तर तर शंभर लाख आहे ह्या दोन शून्य गेल्या एकोणीस नव्वे एकाहत्तर असे त्यानंतर एकोणीस एक हजार नऊशेला एकशे बावन्न दिलेला आहे सवलत तर शंभर किती या दोन शून्या गेल्या एकोणीस साठे बावन्न असे एकाला नऊ आणि दुसऱ्याला लाट त्यामुळे त्यातला फरक आ नवातून आठ गेला एक ओके दिला सूटमध्ये दुकानदाराने किती टक्क्याचा फरक ठेवलेला आहे एकोणीस नवे एकाहत्तर असेन एकोणीस अठ्ठेबावन असे नवून आठ गेला एक अचूक पर्याय तीन अशा पद्धतीनं आपण उत्तरे लिहिली आणि अचूक उत्तरं आलेली आहेत ती तपासावीत या ठिकाणी हा व्हिडिओ जरूर आपल्या इतर मित्रांच्यासाठी वर्ग करावा आपणही लाईक करावा धन्यवाद